यानंतर आजच्या या दुपारच्या सत्राचं शेवटचं व्याख्यान हवामान बदल आणि शेती या विषयाच्या अनुषंगाने त्यांनी त्यांचा विषय या ठिकाणी ठेवायचा आहे. मी डॉक्टर प्रल्हाद जाईब आहे, कृषी हवामान शास्त्रज्ञ, कृषी हवामान विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि प्राचार्य कृषी तंत्र विद्यालय जालना येथे सध्या कार्यरत आहे. मला जसं आपला दक्षिणेची काशी म्हणून पंढरपूरला ओळखलं जातं आणि आषाढी हा जसा कुंभमेळा आहे तसा हा महाॲग्रो हा आज एक कृषी पंढरीचा कुंभमेळा आहे आणि या नाथ पावनभूमीमध्ये मला या ठिकाणी आयोजकांनी व्यवस्थापकांनी आणि तसेच स्पॉन्सरने संधी उपलब्ध करून दिली. गेली 20-22 वर्ष जे काही कृषी हवामान शास्त्रामध्ये मला थोडंफार अल्पस ज्ञान मिळालेलं आहे ते आपल्याशी मी शेअर करणार आहे. वातावरण बदल हा आजचा परावलीचा शब्द झालेला आहे. तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये लहानापासून थोड्यापर्यंत आणि कुठलाही व्यवसाय करणारा कुठलाही वयोगटाचा कुठलाही स्त्री किंवा पुरुष दिवसभरात वातावरण बदल किंवा त्याच्या अनुषंगाने कुठला काही ना काही विषय बोलत नसेल असे कुठलेही व्यक्ती नाही. आणि हवामान किंवा वादळ असेल पाऊस असेल किंवा नैसर्गिक घटना असतील याला कुठल्याही व्यक्तीच्या देशाच्या राज्याच्या पंथाच्या धर्माच्या सीमा नाहीत. त्याने एकदा रुद्ररूप धारण केलं किंवा त्याने एकदा ठरवलं की आपण यांचं भलं करायचं तर त्याला कोणीही अडवू शकत नाही. म्हणून अशा हवामान बदलाचा अलीकडच्या 2 दशकांमध्ये अतिशय काही घटनांचा उद्रेक आपण पाहत आहोत आणि त्यामुळे एकंदरीत शेतीच नव्हे तर मानुष्य जन्मच आणि मानवी जीवनच धोक्यात आले की काय अशा पद्धतीची सगळे आपल्याला भीती वाटते आहे. आणि आता नुकतीच जागतिक स्तरावरची हवामान बदलाची परिषद पण झालेली आहे. 2070 मध्ये नेट झिरो म्हणजे तापमान वाढ किंवा वातावरण बदलातील जे घटक आहेत त्यांच्या अनुषंगाने जर काही बदल होणार असतील आणि ते जर कमी करता येतील त्याच्यावर चर्चा चालू आहे. मला आजच्या या नाथपंढरीमध्ये जी दिंडीत एक पताका दिली आणि ती पताका खांद्यावर देऊन मला ते या सामील होण्यासाठी दिलं तो विषय आहे शेती हवामान बदल आणि शेती. की हवामान बदला झाल्यामुळे आणि मागच्या करोनाच्या 2 वर्षांमध्ये दोन्हीचं जर कॉम्बिनेशन आपण पाहिलं तर शेती व्यवसाया इतक्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये रोजगाराच्या व्यवसायाच्या आणि उन्नत प्रगत होण्याच्या संधी दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रामध्ये उपलब्ध नाहीत. त्याची कारणं जर आपण पाहिली तर आपल्याला पारंपरिक शेतीबरोबरच नैसर्गिक शेतीबरोबरच कंट्रोल्ड फार्मिंग म्हणजे नियंत्रित शेतीच्या सुद्धा संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्याची आवश्यकता आहे. त्याचं कारण असं आहे की 1961 साली जगाची असणारी 3 ते 4 बिलियन लोकसंख्या आज 9 बिलियन वरती पोहोचलेली आहे आणि भारताच्या लोकसंख्येचा विचार करता 50 ते 60 कोटी असणारी लोकसंख्या स्वातंत्र्यानंतर आज 137 कोटीवर पोहोचलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये या शतकाच्या मध्यावधीमध्ये म्हणजे 1950 मध्ये जवळपास 50 ते 60% अन्नधान्याची उपलब्धी अधिक लागणार आहे. आणि ही अन्नधान्याची उपलब्धी कुठे होऊ शकते तर ती शेतीमधनं. आणि शेती हवामान बदलामुळे तापमान वाढीमुळे काही प्रमाणात धोक्यात आलेली आहे. जागतिक शेती अधिक धोक्यात आलेली आहे परंतु भारताची शेती अजून तितकी हवामान बदलामुळे धोक्यात नाही हे मी हवामान विषयक आणि शेतीविषयक अभ्यासक म्हणून सांगतो.
जरी मी असं सांगत असेल की फार धोक्यात नाही, तोटा जास्त होतोय आपला प्रगत देशांपेक्षा, ही बाब निश्चित. जवळपास दरवर्षी हवामान बदलामधल्या घटनांमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे 10 बिलियन रुपयांचं नुकसान फक्त एकट्या हवामान बदलातल्या घटनांमुळे होतं. जवळपास 15 ते 20% उत्पादन शेतीचं घटत आणि 2 ते 7% GDP आपला 20% GDP आपला फक्त हवामान बदलाच्या या अपरिमित आणि अनैसर्गिक घडणाऱ्या घटनांमुळे घडतो. त्यामुळे जर आपण या अनुषंगाने हवामान बदलाचा जर अभ्यास केला, काही त्यातल्या गोष्टी जाणून घेतल्या, त्याच्याबद्दलचं झालेलं संशोधन जर आपण माहिती करून घेतलं आणि त्याचा वापर करायचा ठरवला, तर हे 20 ते 25% होणारं जे शेतीचं नुकसान आहे आणि 7% GDP घटतो आहे, तो आपण कमी करू शकतो. तर कसा कमी करू शकतो, तर आपण ही जी स्लाइड पाहता, याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जी शेती पद्धती आहे, नैसर्गिक असेल, सेंद्रिय असेल, किंवा अलीकडच्या काळामध्ये पॉलीहाऊस ज्याला कंट्रोल्ड शेती म्हणतो, त्याला जोडूनच करोना काळामध्ये आपल्याकडे सातारा परिसरामध्ये बेंगलोर हायवेला 2-3 ITNs येऊन कंपनी स्थापन केलेली आहे हायड्रोपॉनिकची, आणि सक्सेसफुली त्यांनी पहिल्या वर्षी 3 करोडचा बिझनेस केलेला आहे. ऍग्रोवनला सक्सेस स्टोरी होती. तशाच प्रकारे हायड्रोपॉनिक आपल्याला करता येऊ शकेल आणि व्हर्टिकल फार्मिंग करता येऊ शकेल. औरंगाबाद शहरात आज हा महाऍग्रोचा यत्न होत असताना, भविष्यावर जर नजर टाकली तर लक्षात येईल आज औरंगाबाद शहरामध्ये फ्रूट बास्केट, ज्याला भाजीपाला आणि फळ याची ताजे भाजीपाला फळांची घरपोच सेवा, जसं अमेझॉन इंटरनेटवरती ऑर्डर केली, हॉटेलवरती आपण खाण्याचे पदार्थ मागवले की लगेच येतात, त्याप्रमाणे लोकांची इच्छा आहे, मागणी आहे, परंतु तसे दर्जेदार आपण देऊ शकू का, तर त्याच्यासाठी व्हर्टिकल फार्मिंग, हायड्रोपॉनिक फार्मिंग, कंट्रोल फार्मिंग ही अत्यावश्यक बाब आहे, संधी आहे औरंगाबाद शहरामध्ये सुद्धा. कारण औरंगाबाद शहराचा जो विकास होतोय, तिथे येणारी जी माणसं आहेत, राहणारी माणसं आहेत, त्यांच्यासाठी ही गरज आहे. तर हे सांगण्याचं, उलट्या क्रमाने हवामानाची माहिती सांगण्याच्या आधी जा मुद्दाहून मी सांगितलं त्याच्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, तर त्याची काही ही आपण या ठिकाणी स्लाइड्स आहेत, टेक्नॉलॉजी आपल्याला. त्याच्यानंतर हवामानावरती संबंधित मायक्रोक्लायमॅटिक सूक्ष्म वातावरणीय यंत्रणा जी आहे, तिचा आपल्याला उपयोग करावा लागेल. सोलर एनर्जी जी आपल्याकडे भरपूर आहे, तिचा वापर आपण करायला शेतीमध्ये आवश्यक आहे. त्याबरोबरच ह्या बाकीच्या उपाययोजना ज्या आहेत त्या आपण करणं अत्यावश्यक आहे. जसं वराय नवीन नवीन जाती आहे, किंवा दुसऱ्या आणखी C3 प्लांटचं C4 मध्ये कन्वर्जन आहे, किंवा क्रॉप मॉडेलिंग हा जो प्रकार आहे, कीड आणि प्रकार याचं अंदाज देणं हवामानावर आधारित, किंवा पीक अंदाज देणं, पाण्याचं मॉडेल जे आहे इरिगेशन मॉडेलिंग, त्याचा आपण आधीच अंदाज देणं किती पाणी पाहिजे, कारण अतिवापरामुळे ऊसाला पाणी अधिक देतो आपण, त्यामुळे पाण्याचाही गैरवापर होतो आणि शेतीचंही नुकसान होतं. सॉइल फर्टिलिटी हा विषय आलेला आहे. तर हवामान बदलाच्या अनुषंगाने हे सगळे होणारे जे बदल आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्याला करावं लागणार, त्यासाठी मूळ इंग्रजीमध्ये खूप सारं मटेरियल अवेलेबल आहे शेती आणि हवामानाबद्दल, पण मराठीत म्हणावं असं तितकं फारसं सॉलिड नाही. तर त्यातली 2-3 पुस्तकं जी आहेत ती मराठीमध्ये, 2006 एक पावसाचं निसर्ग विज्ञान, ज्याच्यामध्ये हवामान अंदाज, कारण आपल्याला जर शेतीवरती या बदलाच्या पार्श्वभूमीवर शेती यशस्वी करायची असेल तर आपल्याला हवामान अंदाज कसा काढतात, कुठं मिळतो आणि त्याचा वापर कसा करायचा. दुर्दैवानं मी या ठिकाणी आणखी एक प्रतिपादन करेल, भारतामध्ये सगळ्यात विश्वासार्ह
हवामानाबद्दल काम करणारी जी यंत्रणा आहे ती सरकारी आहे, भारतीय हवामान विभाग IMD अतिशय चांगली यंत्रणा आहे, अतिशय चांगलं काम आहे। परंतु आपला पाहण्याचा दृष्टिकोन पूर्वी 10 वर्षापूर्वीची, 15 वर्षापूर्वीची, 5 वर्षापूर्वीची आणि आजची परिस्थिती भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाबाबत अतिशय सुधारलेली आहे। आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्याला जिल्हानिहाय जे कृषी हवामान सल्ला पत्रिका निघते त्याचाही वापर व्हायला पाहिजे। गाव पातळीवरती हवामान अंदाज देण्याचे संशोधन चालू आहे। या दृष्टीने मराठवाड्याचं थोडस भाग्य कमी आहे की आपल्यासाठी हवामान अंदाज देण्यासाठी डॉपलर सिस्टम भी डेव्हलप झालेली आहे। तर डॉपलरची ऍक्च्युअली चांगल्या प्रकारे दर्जेदार माहिती देऊन त्याच्यापासून हवामान अंदाज काढण्याची जी क्षमता आहे ती आहे 70 ते 150 किलोमीटर। त्याच्यापुढे जे स्टॅटिस्टिकल मध्ये शास्त्रामध्ये सांख्यिकीय शास्त्र पद्धतीने जे काढलं जातं त्याला एक्सटेंडेड फोरकास्टिंग म्हणतात। एक्सटेंड करून ती क्षमता जाते 300 किलोमीटर पर्यंत, परंतु त्याच्यामध्ये अचूकता कमी येते। आणि अशा पार्श्वभूमीवरती आपण 2014-15 महाराष्ट्र शासनाकडे बदनापूर येथे कृषी हवामान संशोधन केंद्र स्थापन करावं म्हणून प्रस्ताव सादर केला होता। त्याच्यावरती खूप पहिले कोणी त्याचं कॉग्निझन्स घेतलं नाही। सुदैवाने त्या काळामध्ये सतीश चव्हाण सर आणि धनंजय मुंडे यांनी तो एलेक्यू केला विधान परिषदेमध्ये। मग त्याला शासनाकडनं थोडा रिस्पॉन्स मिळाला आणि 2015-16 RKVY मध्ये त्याला मान्यता मिळाली। परंतु त्याच्यामधली पदं गाळून आणि इन्फ्रास्ट्रक्चर गाळून ती मान्यता मिळाल्यामुळे त्यावेळेस सन्माननीय कुलगुरूंनी त्याला पुनर्मान्यतेसाठी पाठवलं। आता ते सरकार गेलं मध्ये, ज्यांनी हा LAQ केला त्या सरकारला विसरून गेले। आता नवीन पुन्हा तेच सरकार आलेलं आहे। जर त्यांच्या लक्षात आलं आणि जर हे संशोधन केंद्र झालं तर याच्यामध्ये आपण पहिल्या 3 वर्षांमध्ये डॉपलर बसवण्याची सुद्धा म्हणजे त्या जो दिलेला आहे प्रपोजल त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतील ज्या आधी दाखवल्या। पीक उत्पादन अंदाज, इरिगेशन शेड्युलिंग फोरकास्टिंग, दिस इज बेस्ट फोरकास्टिंग आणि रोजच्या रोज डाटा कलेक्ट करण्याच्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील। तर मला जो विषय दिला आहे त्या अनुषंगाने थोडीशी जी तांत्रिक माहिती आहे आपल्या माहितीसाठी सगळ्यांना गुगलवर अवेलेबल आहे, ICIC 2021-22 रिपोर्ट आहे की जगाचं तापमानाचा जर विचार केला आपण वाढीबद्दल तर अली इंडस्ट्रीलायझेशन म्हणजे 1950 खूप वाढ झाली आणि ती किती झालेली आहे तर साधारणतः ती 2 ते 2.5 डिग्री पर्यंत झालेली आहे। आणि ही वाढ जर अशीच होत राहिली याच्यात आपण काही जर जागतिक स्तरावरती हे केलं नाही तर आणखी 2050 2 डिग्रीने वाढेल आणि या शतकाच्या अखेर 4 डिग्रीपर्यंत तापमान वाढेल। त्याच्या तापमान वाढीमुळे काय होऊ शकेल तर तापमान वाढीमुळे जे आता आपण पाहिलं मागच्या वर्षी अतिवृष्टीचं प्रमाण म्हणजे मुसळधार पावसाचे दिवस वाढले आणि रिमझिम पावसाचे, पूर्वी जी झड लागायची 15-15 दिवस महिना महिना जो रिमझिम पाऊस व्हायचा बारीक पाऊस व्हायचा जो शेतीला पिकांना पूरक असायचा त्याच्याऐवजी ते कमी होऊन ह्या अति पावसाच्या दिवसामध्ये वाढ झाली। उष्णतेची लाट जर आपण पाहिलं तर 1950 आधी आणि 1900 ते 1950 10 वर्षातनं एकदा यायची, ती आता 3 वेळा येऊ लागली। आणि जर का 2 डिग्रीने वाढलं तर ती 4-5 पटीने वाढणार आहे। 4 डिग्रीने जर तापमान वाढलं तर ती 6 ते 10 पटीने उष्णतेच्या लाटेचं प्रमाण वाढणार आहे। अधिक जर आपण बर्फाचं वितळण्याचं प्रमाण पाहिलं तर 2 मीटर पर्यंत बर्फाची उंची कमी झालेली आहे। पुढच्या काळामध्ये ती आणखी 2 ते 3 मीटर कमी होण्याची शक्यता आहे। तसंच थंडीची लाट आणि वादळी वारा याची जी संख्या आहे याच्यामध्येही वाढ होणार आहे असा जागतिक स्तरावरचा अहवाल आपल्याला सांगतो आहे। त्याचबरोबर आपल्याकडे भारतामध्ये या संदर्भाने जे काही बदल होत आहे
या बदलाचा जर विचार आपण केला तर याला सुसंगत अशी परंतु जागतिक तापमान वाढ किंवा जागतिक समुद्राची जी उंची जवळपास 3 मीटर ने कमी झालेली आहे 1901 ते 2010 या काळामध्ये ती त्या प्रमाणात आपल्याकडे होणार नाही त्याच्यापेक्षा कमी आहे त्याचे कारण आपल्याकडे रात्रीचं तापमान वाढ जी झालेली आहे 1850 ते 1900 या काळातल्या काळातील जर आपण संदर्भ घेऊन पुढच्या 1901 ते 2010 या काळातली जर तापमान वाढ पाहिली तर अर्ध्या डिग्रीने फक्त तापमान आपलं भारताचं वाढलेलं आहे ते पण जर ही वाढ भारतातल्या सर्व भौगोलिक ठिकाणी म्हणजे सर्व जिल्ह्यात किंवा सर्व राज्यात एक संध नाही काही ठिकाणी तापमानात वाढ झालेली आहे तर काही ठिकाणी कमी झालेली आहे परंतु अलीकडच्या 2 दशकांमध्ये जर पाहिलं तर हे वाढीचं प्रमाण अर्ध्या डिग्रीवरून पाऊण डिग्रीवरती गेलेलं आहे कारण 2000 ते 2020 या काळातला जर डेटा आपण पाहिला तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की ही वाढ सातत्यानं ह्या तापमानाचा ग्राफ आहे सातत्यानं वाढ होतच गेलेली आहे म्हणजे त्याच्या पूर्वीचे जर आपण पाहिलं तर निळ्या रेषा ह्या आपल्याला दाखवतात की काही वर्षी खाली गेलेलं आहे आणि काही वर्षी सरासरीपेक्षा जास्त गेलेलं आहे याचबरोबर जर आपण भारताच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने पाहिलं तर पावसाच्या प्रमाणामध्ये एक ग्राफ जस्ट आपल्याला माहितीसाठी दाखवतो पावसाच्या प्रमाणामध्ये जर आपण हे चित्र पाहिली 2 डिग्री 4 डिग्री 1.5, 2 आणि 4 डिग्रीने तापमान वाढलं तर काय होऊ शकेल जागतिक तापमान तर पावसाच्या प्रमाण मध्ये विषुववृत्तीय म्हणजे आपला देश विषुववृत्तीय भागामध्येच आहे तसंच ध्रुवीय प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे म्हणजे बर्फाचं प्रमाण वाढेल पावसाचं प्रमाण वाढेल आणि नैसर्गिकरित्या जर पाऊस किंवा बर्फ वाढला तर जमिनीचा ओलावा वाढणार आहे आणि भारताचा विचार केला महाराष्ट्राचा विचार केला तर कोस्टल रिजन म्हणजे समुद्र तटीय प्रदेशामध्ये पावसाचं काहीच अल्प प्रमाणात प्रमाण वाढणार आहे आणि त्यामुळे अर्थातच जमिनीतला ओलावा वाढणार आहे आणि मग जमिनीतला ओलावा वाढला तापमान वाढलं तर याला आपण ह्युमिड वॉर्म म्हणजे दमट उष्ण दमट वातावरण म्हणून त्या अनुषंगाने पीक उत्पादनावर पीक पद्धतीवरती आणि एकूणच निसर्ग चक्रावरती इकोसिस्टम होती त्या भागातल्या हा ताण येणार त्याच्यात बदल होणार आणि त्यामुळे शेती उत्पादनामध्ये निश्चित घट होणार बाकीचे तोटे शेती उत्पादनातले इकोसिस्टम डिस्टर्ब झाल्यामुळे जनावरांची सिस्टम बिघडणार त्यामुळे पुन्हा मांस दूध अंडी या उत्पादनावरही विपरीत काही प्रमाणामध्ये परिणाम होऊ शकतात आणि होण्याची शक्यता अधिक वर्तविलेली आहे वेगवेगळ्या अहवालामध्ये अशा परिस्थितीमध्ये आपण वातावरण बदलाला 2 डिग्री वाढलेलं जे तापमान आहे तिथपर्यंतच या शतकाच्या अखेर वाढू द्यायचं त्याचे दुष्परिणाम शेतीवर होऊ द्यायचे नाहीत याकरिता जर आपल्याला काही काम करायचं असेल तर सध्या आपण पाहिलं की मोठमोठे पाण्याचे जलसिंचन प्रकल्प जे आहेत जे डॅम बांधले त्याचा परिणाम निश्चित सूक्ष्म वातावरण त्या त्या भागातल्या वातावरणावरती ह्युमिडिटी वाढणे ह्युमिडिटी वाढल्यामुळे टेम्परेचर वॉर्म ह्युमिड क्लायमेट तयार होणे आणि पीक उत्पादनावरती पीक पद्धतीवरती त्याच्या जीवनचक्रावरती परिणाम होऊन त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसू लागलेले आहेत तसेच तापमान वाढल्यामुळे अतिपावसाचे प्रसंग वाढणार आहेत आणि मग नद्या ओव्हरफ्लो होतील त्यावेळेला डॅमची ही क्षमता संपलेली असेल आणि ती स्थिती आपण या 2022 मध्ये पाहिली त्यामुळे एकूणच मनुष्य जीवन जे आहे ते अडचणीत येण्याची शक्यता भविष्यात असल्यामुळे आपण अशा पद्धतीचे मोठमोठे डॅम बनवण्या धोरणाला किंवा बनवण्यासाठी किती अनुकूल असावं
हा ही प्रश्न आहे। व्यक्तिगत मला विचाराल तर मी या विरोधी आहे की मोठमोठे खूप मोठमोठे प्रकल्प बांधण्याऐवजी महाराष्ट्रामध्ये अण्णा हजारे असतील, पोपटराव पवार असतील किंवा आपले विजय अण्णा असतील, जालन्यामध्ये मराठवाड्यामध्ये त्यांनी काम केलेले, माथा ते पायथा हा जर प्रत्येक गावामध्ये उपक्रम राबवला तर मोठे मोठे प्रकल्प बांधायची गरज नाही। आणि हवामान बदलाचा जो विपरीत परिणाम होणार आहे, आपल्याला जे 0-70 करायचं आहे म्हणजे तापमान 2 डिग्री पर्यंतच ठेवायचं आहे, पावसाच्या याच्यामध्ये हे करायचं आहे, याला काही प्रमाणामध्ये मदत होऊ शकते। माझ्या आधीच्या वक्त्यांनी, दोन्ही वक्त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या, पहिल्यांदा एक्सपोर्टमध्ये सांगितलेल्या आणि त्याच्यानंतर GI मध्ये सांगितलं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या हवामानाच्या संबंधित आहेत। बघा, त्यांनी सांगितलेली गोष्ट की स्ट्रॉबेरी काय, ते वातावरण थंड म्हणजे त्याला दर्जा काय, महाबळेश्वरचं वातावरण म्हणजे टेम्परेचर कमी पाहिजे। जर भविष्यामध्ये 4 डिग्रीने तापमान वाढलं तर महाबळेश्वरचंही 1 किंवा 2 डिग्रीने तापमान निश्चित वाढणार, आणि जर ते 2 डिग्रीने तापमान वाढलं तर तुमची स्ट्रॉबेरीची क्वालिटी खाली येणार। मग तुमचं GI जे मानांकनासाठी जी घटक लावलेली होती ती डिस्टर्ब होणार, म्हणजे पुन्हा तुमचा प्रश्न, पुन्हा तो माल विकत घ्यायचा की नाही जागतिक बाजारपेठेमध्ये असा प्रश्न। आपला केशर आंबा असेल, पाण्याची क्वालिटी त्यांनी जे सांगितलं की गंगे आपल्या गोदावरीच्या उगमापासून तो जो येतो आणि त्याचा पाण्यामधले जे घटक आहेत त्यामुळे तो जमिनीमध्ये पाणी मुरतं आणि पाणी मुरल्याला ते पाणी झाडांना जमिनीतनं मिळतं, म्हणून अधिक आपल्या मराठवाड्यातली असणारी जमीन आणि त्याचं संयोग म्हणून केशरची गोडी आहे। व्यक्तिगत मला तर हापूसपेक्षाही केशर जास्त आवडतो, फक्त किपिंग क्वालिटी थोडी केशरपेक्षा कमी आहे। तर हे सगळी हवामानाच्या संबंधित आहेत आणि भविष्यामध्ये जर हवामान बदल त्याला सुसंगत अशा तांत्रिक बाबीचा अभ्यास केला आणि त्या पद्धतीने पीक उत्पादनावर, विपणनावर, ग्रीडिंगवर, प्रोसेसिंगवर सगळ्या गोष्टींचा जर आपण नीट संबंध लावला आणि त्याचं जर आपण मार्केटिंग करू लागलो तर आपल्याला प्रचंड श्रीमंत होण्याचे, व्यवसाय करण्याची, रोजगार मिळण्याच्या संधी त्याच्यामधनं उपलब्ध होऊ शकतात। तसंच दुसरी जी गोष्ट आहे की नद्या जोड प्रकल्प करत असताना त्या त्या भागातला जे पर्यावरण आहे, जे संस्थितिकी आहे, ज्याला आपण परिस्थितिकी, जे बॉटनीमध्ये याला आपण परिस्थितिकी म्हणतो, ती परिस्थितिकी न बदलता नद्या जोडल्या गेल्या पाहिजेत। जर शास्त्रीय पद्धतीने त्या त्या भागातील असणाऱ्या वनस्पती, जसं त्यांनी सांगितलं की आंध्र प्रदेशामधून मुंबईपर्यंत आपल्या मराठवाड्यामध्ये जी सीताफळ आपल्याकडे पिकतं त्याला बेसिकली तिथली माती आणि खडक हा महत्त्वाचा आहे। जर नद्या जोड प्रकल्पामुळे जमिनीचा भूस्तर बदलला आणि जर हे जमिनीचे गुणधर्म बदलले तर आपला जो GI ज्याच्यामुळे मिळतो, ज्याच्यामुळे स्पेशालिटी ज्या ज्या फळांमध्ये, भाजीपाल्यांमध्ये, भरड धान्यांमध्ये जसं मालदांडी आहे किंवा दगडी आहे, पिवळी ज्वारी आहे, तो निघून जाईल आणि पुन्हा आपल्याला शेतीसाठी ज्या भविष्यामध्ये येऊ घातलेल्या नजीकच्या काळामध्ये ज्या मोठ्या एक्सपोर्टला संधी आहे, आपल्याला माहीत असेल की सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी, आमचे मित्र आहेत विलास शिंदे, त्यांनी 25 वर्षापूर्वी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली आणि आज 41 देशांमध्ये फळं भाजीपाला एक्सपोर्ट करतायत। 41 देशांमध्ये ज्या सहकारी कंपनीला, शेती कंपनीला जागतिक बँकेने स्वतःहून 90 कोटीचं बिनव्याजी कर्ज दिलेलं आहे, एवढं मोठं काम, एवढा रोल मॉडेल सहकार शेतीमध्ये फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये आपल्याकडे आहे। आणि मुंबईमध्ये जसं टाटा फ्रूट व्हेजिटेबल बास्केट ही विकली जाते मागणीप्रमाणे, ऑनलाईन तुम्ही मागवता ना ते हॉटेलमधनं, ते पिझ्झा काय काय मागवतात, तसंच फळं भाजीपाला तुम्हाला ताजे मागवता येतात आणि तेही आजच्या मार्केटमध्ये जी किंमत आहे त्याच किमतीला। तर हे सगळं करायचं असेल तर शहराजवळ 1/2 एकर 10 गुंठे जरी तुमच्याकडे जमीन असेल तर तुम्ही व्हर्टिकल फार्मिंग जर केली
तर तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा संधी आहे, परंतु त्याच्यासाठी पिकाला लागणारं सूक्ष्म वातावरण, पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार लागणारं पाणी, तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश या गोष्टींची तुम्हाला नीट माहिती असायला हवी आणि तोच माझा विषय आहे। धन्यवाद।